जय महाराष्ट्राच्या टार्गेट कोरोनामध्ये आज वर्ध्याहून कोविड योद्धा प्राध्यापक किशोर वानखडे आपल्यासोबत जोडले जात आहेत। पर्यावरणात आणि जगण्यात काही नवे बदल सुद्धा या कोरोनाच्या काळात झाले। प्रदूषण कमी झालं, वाहनांची सगळी वाहतूकच या रस्त्यावरती थांबली होती आणि त्यात वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाले। पर्यावरणाच्या क्षेत्रात नेमके कोणते बदल झाले आणि या बदलानं जगामध्ये वेगळं विचार मंथन सुरू झालं, या निमित्तानं बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक किशोर वानखडे यांची मतं आम्ही जाणून घेणार आहोत। जल जंगल आणि जमीन संवर्धनासाठी एक मोठी चळवळ बहार नेचर फाउंडेशननं उभारली, अर्थात ही चळवळ विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी त्यांनी खूप नेटाचे प्रयत्न केले। शेकडो कार्यकर्ते या फाउंडेशनच्या निमित्तानं वर्धा जिल्ह्यामध्ये सातत्यानं काम करत आहेत, त्यांचं एक व्यापक नेटवर्क महाराष्ट्रामध्ये आहे। खूप स्वागत आहे वानखडे सर आपलं। या कोरोनाच्या काळामध्ये बहार नेचर फाउंडेशननी कोणतं काम केलं ज्याची गरज समाजाला या कोरोनाच्या काळात सुद्धा खूप महत्वाची वाटते? सर्वांना नमस्कार। कोरोना काळामध्ये जवळपास संचार सगळा ठप्प झाला होता, फिरणं त्याच्यावर बंदीच होती, पण जसं हे थोडी त्याच्यामध्ये सूट दिल्या गेली, आमचे लोक जागोजागी फिरत होते आणि या भ्रमंतीमध्ये त्यांना काही नवीन गोष्टी आढळून आल्या ज्याचा उल्लेख मला केला पाहिजे। एक म्हणजे आमचे कार्यकर्ते वैभव देशमुख यांनी दोन नवीन पक्ष्यांची नोंद घेतली आपल्या भ्रमंतीमध्ये, एक डोंगो कुकू आणि आणखी एक पक्षी आहे असं, आणि दुसरे जे कार्यकर्ते आहेत राहुल वकारे यांनी देखील एक नयनसरी बदक नावाचं नवीन पक्षी शोधून काढलं। म्हणजे जिल्ह्याची जी पक्षी सूची होती त्याच्यामध्ये ही महत्वाची भर ही कोरोना काळामध्ये पडलेली आहे। त्याशिवाय एक आणखी महत्वाची गोष्ट या काळामध्ये जी घडली ती म्हणजे वर्धेच्या नजीक पांढरकवडा या गावामध्ये, गावानजीक आम्हाला एक फॉसिलचा साठा सापडला। आमचे जे बाहेरचे सचिव आहे दिलीप विरखडे, पक्षी निरीक्षणासाठी ते भ्रमंती करीत असताना त्यांना तिथे एक असा दगड दिसला वेगळ्या पद्धतीचा, पण त्यांना शंका आली, त्यांनी ते निरखून बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हे अश्मीभूत वृक्ष हा एक आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फॉसिल म्हणतो, मराठीमध्ये त्याला काष्टाश्म असं म्हणता येईल। तर ह्या दोन महत्वाच्या गोष्टी या कोरोना काळामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी शोधून काढल्या आणि चांगलं महत्वाचं काम केलं। फुलपाखरू उत्सव असेल, पक्षी सप्ताह असेल, व्याख्यानमाला असेल आणि यातूनही तुम्ही जनजागरण करण्याचा प्रयत्न सातत्यानं केला। या चळवळीला गती देताना वेगवेगळ्या उपक्रमाची मांडणी तुम्ही केली आणि ते राबवले सुद्धा। शेकडो कार्यकर्ते आज बहार नेचर फाउंडेशनमध्ये सातत्यानं काम करतायत, त्यात शालेय विद्यार्थ्यांपासून अगदी वृद्धांपर्यंत यांचा सगळ्यांचाच समावेश कायम असतो। तुमच्या फाउंडेशनच्या कामाबद्दल सांगा। येस, आमचं या कोरोना काळाच्या नंतरचा जो फेज आहे त्याच्याबद्दल थोडं आधी सांगून देतो की एक फुलपाखरांच्या संदर्भात आपण उल्लेख केला तर भारतामध्ये बिग बटरफ्लाय मंथ इंडिया 2020 या नावाने एक मोठी चळवळ या काळामध्ये उभारली गेली। सप्टेंबर महिन्याची ही गोष्ट आहे। बहारने देखील त्याच्यामध्ये भाग घेतला आणि फुलपाखरांचं निरीक्षण केलं आणि साधारणतः एक पक्षी सूची तर आम्ही बनवली होतीच, आता फुलपाखरू सूची बनवण्याच्या दृष्टीने देखील आमचे प्रयत्न सुरू झालेले आहेत, त्या दृष्टीने आम्ही पाऊल टाकलेलं आहे। आणि हा फुलपाखरांचा विषयाच्या संदर्भामध्ये वर्धेमध्ये जी कमी जाणवते ती म्हणजे फुलपाखरू गार्डनची, फुलपाखरू उद्यानाची, तर बहार आता त्या दृष्टीने देखील प्रयत्न करीत आहे। इतर चळवळीबद्दल जर सांगायचं झालं तर आम्ही विद्यार्थ्यांमध्ये जातो, शेतकऱ्यांमध्ये जातो, विद्यार्थ्यांच्या सोबत आम्ही पक्षी मित्र संमेलन, विद्यार्थी पक्षी मित्र संमेलन घेतो, त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये जाऊन शेतकरी आणि पक्षी या विषयावर आम्ही शेतकरी पक्षी मित्र संमेलन देखील घेतलेले आहेत। इतरही अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या चर्चेच्या ओघात पुढे येणार आहेत।
पर्यावरणामध्ये जे मोठे बदल झाले म्हणजे मुंबईसारख्या महानगरामध्ये प्रदूषण प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत, चिमण्या सुद्धा दुरापास्त झाल्यात त्याही पाहायला मिळत नाही, पण चिमण्यांच्या बाहेर जाऊन सुद्धा मुंबईवासियांना वेगवेगळे पक्षी पाहायला मिळाले या सोसायटीत, आणि त्या झाडांवर त्यांनी मुलांनी कधीही पाहिले नव्हते, राजभवन मधले मोर हे रस्त्यावर आले, या बदलाबद्दल तुमची काही वेगळी निरीक्षणे असतील या कोरोना काळातली? नक्कीच नक्कीच, वर्धेतही या पद्धतीचे बदल दिसून आले आहेत खरं म्हणजे. जसा मोराचा तुम्ही उल्लेख केला, वर्धेतही मोर आढळून आले त्या काळामध्ये. काय झालं की सगळीकडे रस्ते सामसूम होते, शांतता होती, आणि प्राण्यांना, वन्य प्राण्यांना गावाच्या दिशेने येणं सोपं गेलं. इतकंच नव्हे तर एक कोल्हा देखील वर्धेच्या दिशेने यायला लागले असं आपण म्हणू शकतो, कारण ज्यावेळेस वाहन सुरू झाले रस्त्यांनी तर लागोपाठ 7-8 दिवसाच्या अंतराने 2 कोल्हे पवनार रोडला, म्हणजे बिलकुल वर्ध्या गावाच्या सीमेवर वाहनाच्या धडकीने मरण पावलेले आपण बघितलेत, म्हणजे अपघात झाला त्यांचा. याचा अर्थ कोरोना काळामध्ये हे सर्व प्राणी सामसूम शांतता याचा फायदा घेऊन गावाच्या दिशेने आले. एक बिबट देखील विश्व, इथे जे आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय आहे त्याच्या परिसरात येऊन गेल्याची नोंद झालेली आहे. तर माणसाच्या ऍक्टिव्हिटी जर थांबल्या, माणसाचा आपण असं म्हणू की माणूस हाच खरा उपद्रवी आहे, त्याचा जर उपद्रव थांबला तर वन्य प्राण्यांचं जीवन सुसह्य होईल हे या करोना काळाने आपल्याला सुचवलेलं आहे. वन्य प्राणी संघर्ष हा कायमच चर्चेत असलेला विषय आहे, मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट आपण ज्याला असं म्हणतो. या काळात तुम्ही पाहिलं की बिबट्यांच्या संख्येमध्ये, मृत्यूंच्या संख्येत महाराष्ट्रात वाढ झाली, अर्थात रस्त्यावर अपघातात बऱ्याच अंशी बिबटे मारले गेलेत. पण पोचिंग किंवा आपण म्हणूया की मानवाच्या वस्तीमध्ये बिबटे मोठ्या प्रमाणात शिरले आणि अत्यंत चर्चेत आलेले सगळे विषय आपण पाहताच आहे, पंढरपूर, करमाळा, सगळ्या नगर जिल्ह्यात हैदोस सुरू आहे, नाशिकमध्ये तर कायम बिबट्यांचे हल्ले सुरू असतात. या आपण त्यांच्या अधिवासात गेलो की ते आपल्या अधिवासात आले, नेमकं होतंय काय, आणि या दृष्टिकोनात आणखी काही महत्वाचे बदल घडून आणण्याची गरज आहे का शासनाला आणि नागरिकांना? नक्की नक्की नक्की, करोना काळाने आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवलेली आहे की आपण जी गर्दी केलेली आहे आणि आपल्या विकासाची जी परिभाषा आपण बनवली आहे की विकास म्हणजे निसर्गाला ओरबाडून विकास करायचा, जंगलांचा नाश करायचा, ही गोष्ट बदलणं हे फार महत्वाचं आहे, ही गोष्ट करोना काळाने आपल्याला शिकवलेली आहे. काय झालं, या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपण निसर्गाचा सर्वच, म्हणजे जल, जंगल, जमीन, आपण जे म्हणतो हवा देखील, या सगळ्यांचा नाश केलेला आहे. आणि वन्य प्राणी, पशु पक्षी, फुलपाखरं, कीटक असतील, छोटे छोटे प्राणी असतील, या सगळ्यांना आपण नुकसान पोहोचवलं आणि पृथ्वी ही फक्त मानवाचीच आहे या पद्धतीने वागायला सुरुवात केली आणि त्याचे धोके आता आपल्याला जाणवायला लागलेले आहेत. आपण आपली विकासाची परिभाषा बदलणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या क्राउडेड सिटी आहेत त्या ठिकाणी आपल्याला कोरोना जास्ती दिसला आहे, त्या मानाने तो खेड्यापाड्यामध्ये नाही दिसला. याच्यावरून आपण आणखी एक गोष्ट शिकायला पाहिजे की जितकं आपलं पॉप्युलेशन डेन्स राहील तितकं आपल्याला या व्हायरसेस पासून धोका अधिक असणार आहे. त्यामुळे आपली ही सगळी संकल्पना बदलावी लागेल, तरच आपण कोरोना सारख्या साथीला, या संकटांना चांगला मुकाबला करू शकू. पण मानव खरंच हा धडा घेणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. बघा, सुजाण नागरिक, सुजाण नागरिक आपण कायम म्हणत असतो वानखडे सर, पण सुजाण नागरिक हा घडतो कुठून? घरातून, आई बाबांचे, वडिलांचे संस्कार असतात आणि शाळेमध्ये मुलं जास्तीत जास्त वेळ असतात, पण त्या अभ्यासक्रमामध्ये या संदर्भात काही चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात का, आणि जर शिकवल्या जात असतील तर त्या किती तोकड्या स्वरूपात आहेत, अपुऱ्या स्वरूपात आहेत? मला वाटते शाळेचं जे शिक्षण आहे ते बऱ्यापैकी विज्ञानावर आधारित आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित आहे. आपले जे टेक्स्ट बुक आधीचे आपण बघितले आणि आताचे बघितले तर त्याच्यामध्ये काही फरक आपल्याला नक्कीच दिसतो आहे. उदाहरणार्थ बालभारतीचे पुस्तक आपण बघतो, त्याच्यामध्ये काम करताना, जे घरकाम करताना मुलं देखील दाखवले जातात आता, म्हणजे हा जो दृष्टिकोन आहे स्त्री पुरुष समानतेचा असेल,
हा शिकवण्याचं काम अगदी पाठ्यपुस्तक करत आहेत. अंधश्रद्धा कुठे शिकवल्या फारशी जात नाही आपल्या शाळांमध्ये आणि पाठ्यपुस्तकांमध्ये. मला वाटतं ह्या ज्या ज्याला आपण अंधश्रद्धा म्हणू किंवा अंधविश्वासाच्या गोष्टी आहेत ह्या आपल्या समाजाकडूनच शिकवल्या जातात, त्याला शाळा जबाबदार नाहीये. शाळा चांगलं पण पण मला याला जोडून एक मुद्दा विचारावा असा वाटतो सर, की शाळांमध्ये पुस्तकी शिक्षणाला जर प्रात्यक्षिकाची जोड दिली तर आणखी काही मुलांना शिकता येईल असं नाही वाटत, आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आणखी जोरकसपणे व्हायला पाहिजे. नक्की नक्कीच. आणि मला वाटते बाहेर हाच प्रयत्न करत आहे. आम्ही मुलांना चार भिंतीच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. आम्ही त्यांना पक्षी निरीक्षणाला घेऊन जातो, त्यांचे आम्ही कॅम्प आयोजित करतो, आणि बाहेरचं जग बाहेरचा निसर्ग त्यांना समजला पाहिजे याचा प्रयत्न करतो. आम्ही मागे जी एक चळवळ चालवली शहर पक्षी निवडण्याची, त्या चळवळीच्या अंतर्गत आम्ही खूप विद्यार्थ्यां म्हणजे जवळपास आमच्या वर्ध्याच्या आजूबाजू आसपासच्या 5 किलोमीटरच्या ज्या शाळा आहेत त्या सर्व शाळांपर्यंत आम्ही गेलो. आणि यातूनच नीलपंख या पक्ष्याची निवड झाली आणि वर्धा जिल्ह्याचा तो पक्षी ठरला. वर्ध्याच्या सीमेवर एक भव्य तुम्हाला प्रतिकृती या नीलपंखाची पाहायला मिळते अर्थात. आणि दुसरा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये या कोरोनाच्या काळामध्ये सायकल चालवण्याचं प्रमाण हे खूप मोठं वाढलेलं आहे आणि वर्ध्यामध्ये तुम्ही सायकल फेरीचं आयोजनही करता. येस, काय झालं कोरोना काळामध्ये लोकांना ऑप्शन्स नाही राहिले. एक तर सगळे जिम बंद होते, मैदान बंद होते, खेळ बंद होते लोकांचे, तर त्या काळामध्ये ही सायकल लोकांना आठवली आणि लोक या आपल्या घरातल्या जुन्या सायकली काढल्या, त्यांनी नवीन सायकली देखील विकत घेतल्या आणि शेकडोच्या संख्येने म्हणजे वर्धेसारख्या छोट्याशा शहरामध्ये देखील तुम्ही पवनार रोडला जर गेलं तर शेकडो दीड म्हणजे 100-150 सायकलीस त्या रस्त्याने तुम्हाला दिसत आहेत. आणि हा एक कोरोनाने फार चांगला धडा लोकांना दिला आहे की सायकल हे नुसतं आरोग्याचंच नाही तर हवा चांगलं ठेवण्याचं देखील एक साधन आहे. ते दुहेरी दवाती आहे खरं म्हणजे, ती पर्यावरणाला सुरक्षित देखील ठेवते आणि तुमच्या आरोग्याचं रक्षण देखील. आणि म्हणूनच तुम्ही वर्ध्यामध्ये सायकल अभियान राबवलो, अर्थात ते जंगलामध्ये सुद्धा हे अभियान यापूर्वी तुम्ही राबवलंच होतं. मात्र लोकांचा सहभाग या सगळ्या पर्यावरणाच्या चळवळीमध्ये किती आवश्यक असतो आणि त्यामुळे जगणं किती सुसह्य होतं हे दाखवून दिलं. म्हणूनच जय महाराष्ट्रानं बहार नेचर फाउंडेशनची नोंद आवर्जून या टार्गेट कोरोना या विशेष कार्यक्रमात घेतली. यातूनच कोरोनाला खऱ्या अर्थानं टार्गेट करता येईल. खूप धन्यवाद, तुम्ही सहभाग नोंदवला या कार्यक्रमामध्ये. पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू. टार्गेट कोरोनामध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन कोविड योद्ध्यासह आणि त्याच्या कामासह.